तुम्हाला काय नाही होणार भाऊसाहेब, काय नाही होणार तुम्हाला भाऊ. मी सगळं सहन करू शकतो पण तुम्हाला काय झालेलं नाही बघू शकत. तुम्ही आजपर्यंत अनेक संकटांशी लढलाय, त्यांचा धीराने सामना केलाय आणि याच संकटांना हरवून तुम्ही पुढे बी गेलाय भाऊ. त्यामुळे मला तुमचा लय म्हणजे लय अभिमान वाटतो बघा. पण आज आज फक्त एकदा या संकटाला हरवा, फक्त एकदा. मी कधीच तुमच्याकडे अजून काय मागणार नाही भाऊ, फक्त फक्त एकदा या संकटाशी सामना करा भाऊ. राया कृष्णा भाऊसाहेब बघ ना हे सगळं काय होऊन बसलंय अगं. आपल्या भाऊसाहेबांना काय बी नाही होणार, ते असं शरण नाही जाऊ शकत. आहो हे काय होऊन बसलंय, तुम्ही म्हणालेल्यात मी सुखरूप घरी परत येईन, इथं का आलाय? तुम्ही दिलेला शब्द कधी मोडत नाही, आताही मोडणार नाही ना. सुनबाई शांत व्हा बरं, काही झालेलं नाही आमच्या भाऊला, लवकर बरा होईल तो. इथं बसा. आई बसी. आई तू अजिबात काळजी करू नकोस बघ. अगं भाऊंना आपल्याला त्रास झालेला अजिबात बघवत नाही. राया डॉक्टर साहेब कसा आहे आमचा भाऊ आता? भाऊसाहेबांना आत्ताच शुद्ध आली. डॉक्टर आम्ही त्यांना भेटायला जाऊ का? नाही, आत्ताच कुणाला भेटता येणार नाही, आधी आम्हाला त्यांचं स्टेटमेंट घ्यावं लागेल. डॉक्टर आम्ही भाऊसाहेबांचं स्टेटमेंट घेऊ शकतो का? हो पण त्यांना जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्या. साहेब आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो का? हरकत नाही पण सगळे नकोत, एक दोन लोक या. राया आणि कृष्ण तुम्ही दोघं जा त्यांच्याबरोबर. जाधव भाऊसाहेब. राया कृष्णा. भाऊसाहेब तुम्ही जास्त बोलू नका, आराम करा. काळजी नका करू, तुम्ही दोघं आहे ना आमच्या बरोबर, काय नाही होणार आम्हाला. भाऊसाहेब आम्हाला तुमचं स्टेटमेंट घ्यायचंय, तुम्हाला बोलायला काही अडचण नाही ना? नाही. भाऊसाहेब काल रात्री नक्की काय झालं आम्हाला सविस्तर सांगा. आम्ही जेलमध्ये झोपलो होतो, आम्हाला झोपेत असं जाणवलं की कोणीतरी आमचा गळा दाबतो. आम्ही स्वतःला सोडवायचा प्रयत्न केला पण शक्य नाही झालं. इन्स्पेक्टर बहुतेक तार होती बरं का, नंतर आम्हाला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला. साधारण कितीच्या दरम्यान झाला हा हल्ला? नक्की टाइम नाही सांगणार. बरं हल्ला ज्याने केला त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही पाहिला का, किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? ती व्यक्ती समोर आली तर तुम्ही ओळखू शकाल? मी ओळखतो त्या माणसाला. कोण होती ती व्यक्ती? हा तोच माणूस आहे ज्याने कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला होता. कृष्णा भाऊसाहेब कसे आहेत ग? आहेत ठीक आहेत, आता शुद्धीवर आलेत. नशीब बरं झालं त्यांना काही झालं नाही ते. हो ना बरं झालं ते शुद्धीवर आले, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव तरी कळालं, म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलं. काय
गोळ होता तो. अगं असं काय करतेस, तू ओळखतेस की त्याला? तोच व्यक्ती ज्यानं माझ्यावर हल्ला केला होता. आणि हो, त्या गुंडानं पोलिसांना त्या व्यक्तीचं बी नाव सांगितलंय ज्याने त्याला हे सगळं करायला लावलंय. गुलहत्याचं नाव घेतलं ना त्याने? गुलहत्यानेच केलंय हे सगळं, तिचंच नाव घेतलं ना? नाही ग, त्या गुंडानं गुली मावशींचं नाव सुद्धा घेतलं नाही. त्या गुंडानं तुझं नाव घेतलं अंतर काय? पोलिस आता तुझ्या नावचं वॉरंट घेऊन येतात. माझा काही संबंध नाहीये भाऊसाहेबांवर झालेल्या हल्ल्याशी. अगं तुझा संबंध नसला तरी त्या गुंडानं तुझंच नाव घेतलंय अंतरा. अगो बाई, म्हणजे त्या गुंडानं तुझं नाव घेतलंय का गुली मावशीने त्या गुंडाला तुझं नाव घ्यायला सांगितलंय? त्या गुंडाला आणि गुली मावशीनंच माहिती बघ. मी म्हणत होते ना गुली मावशींपासून लांब राह, आता तू जातेस ग जेलमध्ये. आठवलं त्या घुशी ती उंदर? ऐक तू किती लाडाची ग, पण गुली मावशी चांगलाच डाव खेळल्या बघ. नाही नाही, अशी कशी जाईन मी जेलमध्ये? मी सोडणार नाही गुली आत्याला. मी आता तिचाच डाव तिच्यावरती पलटवते की नाही बघ तू. गुले, आता तुला थोडंच दिसास काम करायचंय, मग त्याच्यानंतर आयुष्यभर मारा निघत जगायचं. गुले, आता तुझं दिस बदलणार आहे. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गुले आत्या, काय गए अंतरे? नाही, आवाजात लय जोर वाढलाय ग तुझ्या. आत्ताच न ग एवढा आवाज चढवूस, अजून वाईस टाइम आहे त्याला. हीच वेळ आवाज चढवायची, नाही तर तू माझा आवाज कायमचा बंद करशील. अगे काय बोलतेस, कळतंय का तुला? मला चांगलंच कळतंय मी काय बोलतेय ते. एवढी नालायक बाई असशील ना असं वाटलं नव्हतं. तू आणि तुझा मुलगा मिळून माझ्या विरोधात कट रचताय काय, माझ्या विरोधात गेम करताय? एवढे दोघं हलकट असाल ना असं वाटलं नव्हतं. अंतरा, माझ्या समोर आवाज वाढवायचा नाही. लायकीत राहायचं, कुणावर हात उचलतेस कळतंय का तुला? नशीब समज तुझ्यावर हात नाही उचलला. ओबड फोडून हातात देईन तुझ्या. एवढं सोपं वाटलं का तुला? काय बिघडवलं होतं का मी तुझं की तुम्ही दोघं माझ्याच विरोधात कट रचताय? विधात्यांची सगळी संपत्ती तुम्हाला दोघांना हवी म्हणून तुम्ही मला बाजूला करताय ना? काय डसक्यावर बिस्क्यावर पडलीस का काय? काय बरं त्यास तुझं, तुला तरी कळतंय का? खरं तेच बोलतेय मी. आधी तूच मला रायाशी लग्न करायला तयार केलंस. हा, मग रायाच्या पत्रिकेत दोष आहे म्हटल्यावर कृष्णाचं रायाशी लग्न लावायचं, कृष्णाचा बळी द्यायचा आणि कृष्णा मेली की माझं रायाशी लग्न लावायचा प्लॅन केलास. मग मला लग्नाच्या मांडवातून पळवून लावलंस, ऐन वेळेला कृष्णाच्या मामाला चोरीच्या खोट्या आरोपात अडकवलंस आणि त्याच्या बदल्यात कृष्णाला लग्नाला उभं केलंस. मग लग्नानंतर कृष्णाचं भाकीत खरं ठरत नाही म्हटल्यावर माझं तुझ्या या नालायक मुलाशी लग्न लावून दिलंस. या तुझ्या सगळ्या प्लॅन मध्ये मी तुला सपोर्ट करत गेले म्हणून तू तुला हवं ते करत गेलीस. एवढंच काय तर कृष्णाला मारायला सुद्धा तू मला माणूस बघायला सांगितलंस. मी तेही केलं ग, तो माणूस पण मीच बघितला. यात्रेच्या हळदीत मला केमिकल मिक्स करायला सांगितलं, हे तू ऋतिकला पण करायला सांगू शकत होतीस, पण तू मुद्दाम मलाच सांगितलंस का तर या सगळ्यात मी अडकावे. पण तू एक लक्षात ठेव, मी हे होऊ देणार नाही. तर अगं अशी बोलत्या जसं काही ह्या समत्याशी तुझं काही घेणं देणंच नव्हतं ग. अगं तुझा बी फायदा होता ह्या समत्यात म्हणून तू मला मदत करू लागलीस. तुझ्या घरात खायला आण पाणी तरी होतं का? बाप तुझा कर्ज बाजारी झाला होता, पाक रस्त्यावर आला होता की? मी तुला तिथनं उचलून ह्या घरात आणली, माझी सून करून घेतली, तू माझ्यावर उलटतेस वेग. तुम्ही तुझ्या आई बापासारखी निघलीस की ग? गुली आत्या, माझ्या मॉम डॅड बद्दल एक शब्द बोलायचा नाही, आधीच सांगून ठेवते मी. लई की सरसूत, तुझा आई बाप बिन तू भी. हा केलं, समज मी केलं. तुला हळदीत केमिकल मिसळायला सांगितलं कारण त्याच्यात तुझा बी फायदा होता. त्या कृष्णीला फसवून तिचं लगीन राया बरं लावून दिलं, तुला लग्नात पळवून लावली कारण त्याच्यात तुझा बी फायदा होता. कृष्णीला मारून टाकायचा प्लॅन काय माझ्या एकटीचा नव्हता? तुला बी तीच वाटत होत, तू बी चांगली उत्तावळी झाली होतीस की ग तिला मारायला.
या घराला रस्त्या मानायचं म्हणून माझ्या बरोबरीने कटकारस्थान करत होतीस की ग? माझ्या ऋतिकशी लगीन करून बी ह्या घरात तुला आयशा आरामात राहता यावं, ह्या घराची संधी प्रॉपर्टी हडप करता यावी म्हणून तू लगीन केलंस ना? तर म्हणे आयशा आरामाचं आयुष्य? अगं या घरातले पैसे चोरून तूच तर करत होतीस आयशा आराम. माझ्या लेकाचं नाव पुढं करून त्या रायाकडनं 25 एकर जमीन लाटायचा प्रयत्न कुणी केला ग? जसं काय तू काही केलंच नाहीस. आश्रित आश्रित म्हणून रंजना त्याचं दागिन आणि पैसे लंपास करतच होतीस की ग? अगं मम्मी गप्प बस. तू गप्प बस, एवढी थोबाडीत खाल्ली ती जात तरी मी तिची बाजू घेऊन बोलतेस मी. अंतरा गप्प बसायचा नाही तर तुझा दुसरा गाल सुजवून ठेवेल. हात तर लावून बघ की माझ्या लेकाला, मग बघते मी तुझ्याकडे कशी काय ती. अगं तुझ्यासाठी एवढं समजा केलं आणि तू माझ्यावर तू लटतेस मी ग? काय केलंस ग माझ्यासाठी, काय केलंस? काय केलं? अगं त्या कृष्णेला मारायचा प्लॅन केला कुणासाठी ग? एवढंच नाही तर त्या भाऊसाहेबांनी मी मारायची आता सुपारी दिली कुणासाठी? मम्मी तरी काय कमी केलं तुझ्यासाठी? पोलीस. हा पोलीस आता द्यायला पाहिजे. तुला द्यायला पाहिजे पोलिसात. आता आम्ही चालो इकडे. हा या नाही. आम्ही सगळं ऐकलंय त्यामुळे आता खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. नाही नाही मी काय सुद्धा खोटं नाही सांगत, समजा खरं सांगते. हे समजत नाही ह्या अंतराने केलंय, केमिकल मिसळलं हळदीत आणि कृष्णीला पळवून दादाचा भाऊ जे काय केलंय का नाही ते समजायने केलंय. नाही 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 मी काय नाही केलंय, मला या बाईने भरीच पडलंय, नको नको ते काम करायला. ही बाई लई नालायक आहे, एक नंबरची कट करस्तानी बाई आहे, माझ्यापेक्षा पण जास्त करस्तानी बाई आहे. साहेब मी तुम्हाला सगळं सांगते, हिने कधी कधी काय काय केलं ते सगळं खरं खरं सांगेन साहेब. साहेब मी अधोगीन ओळखत पण नाही, कोण आहे तुम्ही? हे बघा तुम्हाला जे काय सांगायचंय ते कोर्टात सांगा. जाधव ताब्यात घ्या यांना. नाही ओ साहेब मी तुमच्या हात तुमच्या पाया पडतो साहेब. अहो नाही साहेब मी नाही काय केलं साहेब. लई मोठा डाव खेळलीस कृष्णे. मी म्हणाले होते ना तुम्हाला मी तुमचा एक बी मनसुबा पूर्ण होऊन देणार नाही. तुमचा खरा चेहरा सगळ्यांपुढे आणि मी माझा शब्द पूर्ण केला. ताई घेऊन जा यांना. चला रंजना, नको एवढा विचार करू. असं कसं म्हणताय आत्या? माझ्या लेखाच्या माझ्या नवऱ्याशी जीवाशी खेळलीये माझी बहीण, माझं घर लुटायला निघालेली. किती मूर्ख होते मी, याच घरात सापाला दूध पाजत होते. सुन बाई, जे व्हायचं ते होऊन गेलंय, नका त्रास करून घेऊ. हॅलो, हा बोल कृष्ण. दादासाहेब आपल्या भाऊसाहेबांनी रायाला निर्दोष म्हणून मुक्त केलंय. अगं ह्या बातमीकडे मी कधीपासून डोळे लावून बसलो होतो, आज कधी नव्हे ते एवढा आनंद झालाय मला ही बातमी ऐकून. बरं त्या गुलीचं काय झालं? गुली ऋतिक अंतरा या तिघांनाही आरोपी म्हणून शिक्षा सुनावली आहे कोर्टाने. त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा त्यांना मिळणारच होती आणि आता यापुढे त्यांना या घरात अजिबात धारा नाही. बरं भाऊ आणि रायाला घेऊन ये लवकर तू घरी, आपण हा आनंदाचा क्षण सगळे मिळून साजरा करू. वय पोलीस आता ऑर्डर घेऊन येतील आणि त्या दोघांना लवकर घरी सोडतील. बर कृष्णा, पुरी आज विधातेंचं घर परत एकदा आनंदात न्हाऊन निघाले आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले. हे फक्त माझं यश नाहीये, हे आपलं यश आहे. बरं दादासाहेब पोलीस आता येतच असतील, मी तुम्हाला निघताना फोन करते. बर बर ठीक आहे. अहो एवढा वेळ लागतो का कुठ? कधी पण येतील ते. फुलाबाई सगळी तयारी झाली आहे ना? हो झालीये. हा रंजना, ए रंजना, औक्षणाचा ताट तयार आहे ना? तयार ठेवा, कधी पण येतील ते. हो आणा औक्षणाचं ताट आणा, भाऊ आणि राया आले. आई आत्या
तुम्ही ओवाळा. नाही रंजना, यो मान तुझा आहे, तूच ओवाळ. अहो, तुम्हाला जर काही झालं असतं ना तर मी जीव सोडला असता. त्या घरावर आणि तुमच्यावर माझ्यामुळे ही वेळ आली आहे. रंजना, अहो असं काही नाहीये. तुम्ही मुद्दाहून केलं काय? नाही ना, मग विसरून जा. आणि राया ना आम्ही सुखरूप आलोय ना, आता रडू नका. सुन बाई, अहो शांत व्हा बरं, वाईट वाटून घेऊ नका. अहो आता वाईट वाटून घ्यायचे दिवस गेले. ही तुमची सुनबाई आहे ना, ही जोपर्यंत ह्या घरात आहे तोपर्यंत ती ह्या घरावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. अहो मुलीची सगळी कारस्थानं ह्या मुलीनं सगळ्यांसमोर उघडी केली. एवढंच नाही, मुलीची कारस्थानं तिनं गुलीच्या तोंडूनच वधवून घेतली. एवढी खमकी मुलगी आहे ही. आज विधात्यांचं हे कुटुंब एकत्र एका छताखाली फक्त तुझ्यामुळे आहे कृष्णा. तू माझं कुंकू शाबूत ठेवलंस, तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत. मला मोठ्या मनाने माफ कर कृष्णा. अहो आत्या, मी या घराला माझं घर मानते आणि माझ्या घरासाठी मी एवढं करू शकते ना. आणि माफीचं म्हणाल तर मी कधीच माफ केले. आपल्या माणसांवर राग जास्त दिवस नसतो धरायचा. अहो कृष्णाची नुसती माफी मागून आपलं कर्तव्य संपत नाही, तिच्यासाठी मी एक खूप मोठं काम करणार आहे. असं काय काम करणार आहे दादासाहेब तुम्ही? कळेलच लवकर. पर आता तुम्ही सगळे काय असे उंबऱ्यातच बोलत उभे राहणार आहात का? चला आत या बरं. कृष्णा आता आम्ही निघतो, बरीच काम आहे तिकडे. बर चल येतो. हा काळजी घे बाय. फुलाबाई, रंजना, भाऊ, अरे कुठे आहात सगळे? लवकर या खाली. येऊ का? अरे सोपान आणि आशा, या या या. बरं झालं तुम्ही आलात, या. दादासाहेब असं काय झालं ते आम्हाला एवढ्या तातडीने बोलवून घेतलं? सगळे व्यवस्थित आहे ना? नाही, काहीच व्यवस्थित नाहीये, सगळं विस्कटलंय. आणि ह्या सगळ्याला तुमची कृष्णा जबाबदार आहे. काय झालं? आता काय केलं कृष्णीनं? सांगतो, सगळं सांगतो, वाईस धीर धरा. कृष्णा, ए कृष्णा. अहो काय झालं? नमस्कार. अबा कशासाठी बोलवलं? कृष्णीने काहीतरी केलं म्हणतायत ते. कृष्णे काय केलंस? कृष्णाच्या बाबतीत आम्हाला कायमचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचा आहे म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावलंय. अहो आता काय चुकलं तिचं? मी या घरात परत आल्यापासून मी कृष्णाला या घरची सून मानत नव्हतो. आणि आता तर सून मानायचा प्रश्नच नाही, कारण तुमचा घटस्फोट झालाय. त्यामुळे तुला या घरात असं राहता येणार नाही. भाऊ काय बोलताय तुम्ही? म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची गाडी परत तिथंच रुतलेली? आम्हाला एक समजत नाहीये. आत्ता आत्तापर्यंत तुम्ही कृष्णाचं कौतुक करत होता, तिने घरात हे केलं, घरात ते केलं, मग आत्ताच नेमकं काय झालं? हे पहा, तिनं या घरासाठी खूप काही काही केलेलं असलं ना, तरी ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की ती या घरची सून नाहीये. त्यामुळे तिनं या घरात राहणं आम्हाला मान्य नाहीये.